तर आज आपण एक वाटी रवा आणि एक बटाट्यापासून एकदम पौष्टिक आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। आता सगळ्यात आधी आपल्याला एक बटाटा हा स्वच्छ धुवून किसून असा घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी किसून घेतलेला आहे। आता याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2-3 पाण्याने। तर आता आपण काय करायचं, सगळ्यात अगोदर कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आणि कढई नीट गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे, 2 छोटाले चमचे। आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे टाकायचे। आता लगेच त्याच्यामध्ये मी या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्यात, त्या टाकायच्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी मी एक कांदा मीडियम आकाराचा कट करून घेतला आहे, तो टाकायचा आहे आणि याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता नीट आपला कांदा या ठिकाणी परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद टाकायची आहे। आणि परत एकदा नीट या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता सगळं नीट परतल्यानंतर या ठिकाणी 2 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे। त्या ज्या वाटेने 1 वाटी रवा घेतला आहे त्याच वाटेने आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। तुमचा रवा जर जाड असेल तर थोडंसं पाणी तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि बारीक रव्यासाठी 2 वाट्या पाणी भरपूर आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि सगळं एकदा मिक्स करून पाण्याला थोडंसं आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। आता या पाण्याला एक व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि पाणी नीट गरम झालेलं आहे। आता लगेच आपण याच्यामध्ये आपण जर किसून घेतलेला बटाटा आहे तो स्वच्छ धुवून याच्यामध्ये टाकून घेऊयात। आपले पाणी गरम असल्यामुळं याच्यामध्ये हा बटाटा पटकन असा मऊ होतो आणि शिजतो पण आणि याची चव पण खूप छान लागते। तर अशा पद्धतीने 1 ते 1.5 मिनटं आपण ह्या पाण्यामध्येच हे बटाटा व्यवस्थित असा मऊसूद होईपर्यंत शिजून घेऊयात। तर बघू शकताय आपला बटाटा पण व्यवस्थित असा मऊ झालेला आहे। आता लगेच आपल्याला काय करायचं आहे की 1 वाटी रवा याच्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे आणि पटापट असं मिक्स करायचं आहे, नाहीतर मग हे रव्याच्या गाठी होऊ शकतात। ह्याच्या आपल्या गाठीने होऊ द्यायच्या, नीट मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आणि थोडा थोडा रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सगळं असं एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर बघू शकताय अशा प्रकारे थोडा थोडा करत मी सगळा रवा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, नीट मिक्स करून घेतलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, अशाच प्रकारे आपल्याला पाहिजे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट एक वाफ काढून घेऊया। तर बघू शकता 1 ते 1.5 मिनटानंतर मस्त आता हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आणि याचा एका ठिकाणी असा गोळा पण व्हायला लागलेला आहे। आता लगेच हे मिश्रण आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। तर ह्या ताटाला तुम्ही तेल लावलं तरी चालेल किंवा नाही लावलं तरी चालेल, तेल नाही लावलं तरी हे सहज निघतं। तर अशा प्रकारे याच्यात काढून घेऊयात। तर बघू शकता अशा प्रकारे सगळं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि असं चमच्याच्या साह्याने आपल्याला असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे किंवा हाताने पण तुम्ही असं याला असं प्लेन करून घेऊ शकता। तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं हाताने हे मिश्रण व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेलं आहे। मस्त असं सेप देऊन घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता 10 ते 15 मिनटानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता लगेच आपण याला चाकूच्या मदतीने असं कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं मोठ्या आकारात पाहिजे किंवा छोट्या आकारात तसं तुम्ही कट करू शकता। तर अशा प्रकारे मी याला चाकूने कट करून घेऊ राहिले। खूप छान रेसिपी आणि टेस्टी तर इतकी लागते ना, मुलांना खूप आवडेल। अशा प्रकारे याला कट करून घेऊयात। खूप सोपी आणि इतकी टेस्टी आणि पौष्टिक पण रेसिपी आहे। तुम्हाला जर आवडत असेल माझी रेसिपी तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता आता मी अशा प्रकारे हे सगळं कट करून घेतलेले आहे पीस आणि मी काही थोडेसे अशा आकारात पण हे पीस कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात कट करून घेऊ शकता। आता आपण याला तळून घेऊयात। आता हे तळण्यासाठी अगोदरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल नीट गरम करून घ्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून सोडायचे। अशा प्रकारे जेवढं तेलामध्ये मावतेल तेवढं याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि हलकंसं याच्या बुडबुडं कमी झाल्यानंतर व्यवस्थित नीट एका बाजूने तळल्यानंतरच आपल्याला असे पलटून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मी इथं पलटून घेतलेले आहेत
आणि नीट आपल्याला मस्त हे तळून घ्यायचे आहेत. मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनते ते. तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असे आपले तळून झालेलं आहे. आता आपण एका झाऱ्याच्या मदतीने पूर्ण याचं तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे. तर याचं सगळं तेल निथळून अशा प्रकारे मी एका ताटामध्ये याला काढून घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे दुसरे पण आपण सगळे तळून घेऊयात. आता बघू शकता दुसरे देखील अशा आकारात मी कट करून घेतले होते, ते देखील मी तुम्हाला तळून दाखवते. तर अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. गॅस फास्ट ते मीडियमच करायचा आहे, कमी गॅसवरती नाही तळायचं आहे याला. तर अशा प्रकारे आता याची बाजू मी पलटी करून घेतलेली आहे आणि मस्त असे तळलेले आहेत. आता परत याचंसुद्धा पूर्ण आपल्याला तेल असं निथळून घ्यायचं झाऱ्याने आणि हे देखील आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही सगळे असं मी अशा प्रकारे तळून घेतले आहेत आणि तुम्हाला आवाजावरून कळत असेल की वरून किती कुरकुरीत एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम असे मऊसुद्धा नाश्ता बनून तयार झालेला आहे. एकदम छान आणि एकदम टेस्टी आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवून बघा. झटपट तयार होणारा नाश्ता घरातले सगळेच आवडीने खातील आणि इतका टेस्टी लागतो की तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढा छान आणि एवढा टेस्टी असा आणि एकदम पौष्टिक पण आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर पण करा रेसिपी बघितल्याबद्दल. धन्यवाद.